तर मुख्यमंत्री शिंदेंनी डोक्यात गोळी झाडण्याविषयी केलेलं वक्तव्य केसरकरांनी काल अपून ठेवलं। आत्महत्येची एवढी मोठी माहिती केसरकरांनी दडवली कशी, त्यामुळे केसरकरांना अटक करा अशी मागणी आता संजय राऊतांनी केली आहे। तसंच त्यांनी शंभूराज देसाईंवरही निशाणा साधलाय, पाहूया। दिल्लीत चाललं नाही तर गल्लीत काय चालणार असं म्हणत संजय राऊत यांनी शंभूराज देसाईंवर टीका केलेली आहे। केसरकरांनी आत्महत्येची एवढी मोठी माहिती दडवली कशी, त्यामुळे त्यांना अटक करा अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे। ते एकनाथ शिंदे यांनी आत्महत्या संदर्भात काही चर्चा केसरकरांशी केली असेल आणि त्याच्यावर केसरकरी काही लोक सती जातात, मालक सती गेला, मालक गेला की सती जातात, तसं हे पण सती चालले होते का त्यावेळेला सगळे लोक 40 जण आपल्या मालकांबरोबर, ते पाहावं लागेल। आणि मी आधी म्हणालो की केसरकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे, इतकी महत्वाची माहिती त्यांनी दडवली कशी। जर इतका मोठ्या महान नेत्यानं आत्महत्या केली असती त्या काळात, तर देशावर संकट कोसळलं असतं, कदाचित जगावर संकट कोसळलं असतं। त्याच्यामुळे केसरकरांना पहिलं पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करावी। मी म्हणजे सर्वस्व, मी म्हणजे मालक, की दिल्लीतही कधी चाललं नाही किंवा गल्लीत काय चाललं। शिंद्यांचं सैन्य भाडोत्री सैन्य, भारतीय जनता पक्षाने भाडोत्री सैन्य वॅगनर ग्रुप प्रमाणे पुतीनच्या राज्यात ते राज्य चालवत आहेत, पण हे सैन्य तुमच्यात उलट नाही, हे कोणाचे नसतं, हे बाजार मुंगे आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाडोत्र्यांचं राज्य फार काळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।